शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित सर्व शिवभक्तांना त्यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. भारतात कोट्यवधी देवांची मंदिरे आहेत, परंतु त्यांची पूजा फारच कमी माणसं करतात. मात्र माझ्या राजाच एकही मंदिर नाही, परंतु कोट्यवधी माणसं माझ्या राजाची पूजा करतात, असे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज. वयाच्या 14 वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिणारे व हिंदू धर्माची आन बान निशान असणारे छत्रपती संभाजीराजे भोसले या महापुरुषांच्या कार्याला मी सर्वप्रथम अभिवादन करते. जिजाऊंच्या संस्कारांचा, शिवरायांच्या विचारांचा आणि शहाजी शंभूंच्या पराक्रमांचा साक्षीदार म्हणजे माझा महाराष्ट्र. शाहूंच्या पुरोगामी लढ्यांचा, बाबासाहेबांच्या लेखणीचा, अण्णाभाऊ साठेंच्या लोककलेचा आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या क्रांतीचा वारसदार म्हणजे माझा महाराष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे इतिहासाचा साक्षात्कार, अन्यायाचा कर्दनकार आणि महाराष्ट्र म्हणजे इतिहासाचा साक्षात्कार, अन्यायाचा कर्दनकार आणि अखंड भारताचा आधार म्हणजे माझा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलित दुबळ्यांचा, 105 हुतात्म्यांच्या बलिदानांचा आणि दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडणाऱ्या आमच्या जिगरबाज मावळ्यांचा महाराष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे काय? महाराष्ट्र म्हणजे अन्यायाचा कर्दनकार, महाराष्ट्र म्हणजे गनिमांसाठी तुपानी जंगा, महाराष्ट्र म्हणजे औरंगजेबाच्या स्वप्नाला भासलेला महाकाळ, महाराष्ट्र म्हणजे भव्य शिवराज्याचा सुवर्ण काळ, महाराष्ट्र म्हणजे येणाऱ्या प्रत्येक पिढीचा भविष्य काळ आणि महाराष्ट्र म्हणजे आपल्या सर्वांची शान. शिवबाणावाचं पोर जगाला आदर्श ठरावं असं राज्य निर्माण करतो हा चमत्कार नाही तर आविष्कार म्हणावा लागेल जिजाऊंच्या आणि शहाजींच्या विचारांचा. ध्येय गाठायचं असेल तर जिद्द हवी, जिद्द येण्यासाठी स्फुरण हवं, स्फुरण चढण्यासाठी आदर्श हवा, आदर्शासाठी नेतृत्व हवं, नेतृत्वासाठी कर्तृत्व हवं, कर्तृत्वासाठी पराक्रम हवा, पराक्रमासाठी देशभक्ती हवी, देशभक्तीसाठी स्वाभिमान हवा आणि स्वाभिमानासाठी परंपरा हवी, संस्कृती हवी आणि या सर्व गोष्टी मराठी माणसाला एकाच नावामध्ये अनुभवायला मिळतात आणि ते नाव म्हणजे राजेश्व छत्रपती, राजेश्व छत्रपती. कर्तृत्ववान होण्यासाठी मोठ्यांच्या स्फोटी जन्म घ्यावा लागतो असे काही नाही. सामान्य कुटुंबात जन्माला येऊन सुद्धा व्यक्तिमत्व गाजवता येतं, त्यासाठी आचार व विचार प्रगल्भ असावे लागतात. जर योग्य विचारांना प्रगल्भ आचारांची जोड मिळाली तर सर्वोत्तम संस्कार रुजतात, हेच आपल्याला शिवचरित्रातून शिकायचे आणि नुसतं शिकायचंच नाही तर दुसऱ्यांना देखील समजायचे, कारण जे राजे बसलेले असतात त्यांची कृती मात्र अफजल खानासारखी असते. राजे लिहिणारे सगळेच असे असतात असं नाही, माझं म्हणणं असं आहे राजे लिहून कोणी राजे होत नाही आणि स्वराज्य लिहून स्वराज्य येत नाही. खऱ्या अर्थानं जर स्वराज्य आणायचं असेल तर शिवरायांचा एक तरी गुण आम्हाला आचरणात आणायलाच हवा, तरच कुठेतरी स्वराज्य येऊ शकतं. त्यासाठी आयुष्यात एकदा तरी राजांच्या राजधानीचा रायगड आयुष्यात एकदा तरी पाहावा, त्या भावनेनं पाहावा, त्या श्रद्धेनं पाहावा. पर्यटन स्थळ म्हणून कुणी रायगडावर जाऊ नका, याचाच अर्थ जवळच असलेल्या महाबळेश्वरला जाऊ नका असे नाही. महाबळेश्वरला जरूर जा, परंतु त्याआधी मुलांना घेऊन रायगड दाखवावा आणि त्यांना सांगावं. तर काय सांगावं? की हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी 350 वर्षापूर्वी आदिलशाही, मोगलशाही, कुतुबशाही या मगरूर सत्तांच्या छाताडावर पाय देऊन स्वराज्याचं 32वं सोन्याचं सिंहासन सजलं होतं. हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी क्षत्रिय कुलवतन सिंहासनाधीश्वर महाराज अधिराज शिव छत्रपती महाराज की जय अशी आरोळी उठली होती आणि या आरोळीनं रायगड तर मोरून निघाला होताच, परंतु तिकडे 500 कोस दूर त्या औरंगजेबाचं सिंहासन या आरोळीनं थरारलं होत. मित्रांनो, एक कवी कवितेत सांगतो, रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या बाई, रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या बाई, तेच आम्हा हिरे मानके दुसरी दौलत नाही, तेच आम्हा हिरे मानके दुसरी दौलत नाही. आणि याच खऱ्या दौलतीचा साक्षात्कार बापानं मुलाला रायगडावरून करून द्यावा
शेतीवाडी, नोकरचा करबकला गाडी यासाठी आपापसात भांडणारी, मग आई बोलली, वडील रागावले, त्यासाठी जीव गमावणाऱ्या या पिढीत वेळ आलीच तर देव दर्शन धर्म यासाठी आपली जिंदगी नवचवर करणारी नवीन पिढी जन्माला येईल एवढी ताकद त्या राजधानच्या राजधानीच्या रायगडाच्या मातीत आहे. मित्रांनो, शिवराय ऐकायला सोपे आहेत, शिवराय सांगायला सोपे आहेत, त्यांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे, मात्र शिवराय आचरणात आणणे फारच कठीण आहे. आणि आजच्या काळात जो शिवराय खऱ्या अर्थाने आचरणात आणेल तो या जगावर राज्य करेल एवढे मात्र नक्की. ओम म्हणून आपल्या मनाला शांती मिळते, राम म्हणून पाप मुक्ती मिळते, मात्र जय शिवराय म्हणून आम्हाला 100 वाघांची ताकद मिळते. जय भवानी, जय शिवाजी.